आणि यानंतर बातमी राज्यभरात धुमाकूळ घालत असलेल्या पावसाविषयीची राज्यभरात महिनाभरापासून सर्वत्र अवकाळी पावसानं हैदोस घातलाय है। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय केवळ मराठवाड्यामध्येच नाही तर विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र सर्वच विभागात अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस कोसळतोय एकीकडे उन्हाळ्यामध्ये नद्यांना पाणी आलंय तर दुसरीकडे आंब्यासह इतर फळबागा आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय एप्रिलप्रमाणेच मेचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी राज्यात अजूनही अवकाळीचा जोर कायम आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी अवकाळीचा परिणाम मान्सूनवरती होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय याविषयी आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्याला अधिक माहिती देतात पंकज सगळ्या पट्ट्यामध्ये महाराष्ट्रभराचा विचार केला तर पावसाचा जोर नेमका कसा आहे किती नुकसान होत आहे निश्चितच यंदा उन्हाळ्यात पावसाळा सुरू झालाय का अशीच गत महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते कारण मार्चच्या सुरुवातीला जेव्हा उन्हाळ्याची सुरुवात होते तेव्हा मार्चचे काही दिवस तापमान वाढ पाहायला मिळाली परंतु मार्चचे काही दिवस आणि त्यानंतर एप्रिलचा पूर्ण महिना आता मेचा दुसरा आठवडा उजडला तरी सुद्धा राज्यामध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय केवळ अवकाळी पाऊसच नाही वादळी वारे आहे गारपीट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते आणि म्हणूनच एकीकडं नुकसान झालेलं आहे रब्बी पिकांचं फळबागांचं आणि दुसरीकडं उन्हाळ्यामध्ये नद्यांना पूर आल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय या सर्व अवकाळी पावसाच्या फेऱ्यामुळं शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिलाय की मान्सूनवर या अवकाळी पावसाचा काही परिणाम होईल का, का त्याचप्रमाणे पेरण्यांवर याचा परिणाम होईल का तर अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्यानं हवामान विभागानं दिली आहे की अवकाळी पावसाची जी काही प्रक्रिया आहे पडण्याची ती प्रक्रिया पूर्णत वेगळी आहे त्यामुळं मान्सूनवर या अवकाळी पाऊसचा काही अवकाळी पावसाचा परिणाम होणार नाही आणि निश्चितच यामुळं शे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की मान्सून हा आपल्या आपल्या निर्धारित वेळेमध्येच पडेल आणि त्यानुसार पेरण्या ज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना करता येतील कारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मृग नक्षत्र जेव्हा लागतं त्या मृग नक्षत्रापासून पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होती आणि जेव्हा पाऊस सुरू होतो तो, तो मान्सूनचा पाऊस जो असतो तो पाऊस वेगळ्या प्रमाणात असतो कारण त्याचं जी काही प्रक्रिया आहे ती वेगळी आहे आणि अवकाळी पावसाची जी प्रक्रिया आहे ती वेगळी आहे त्यामुळंच मान्सूनवर या अवकाळी पावसाचा काही परिणाम होणार नाही निश्चितच या यंदाच्या पावसाळ्यामध्ये कडक ऊन किंवा उन्हाळा नसल्यामुळे जमिनी जी काही जमिनीला जी काही तळण म्हणतो आपण जमीन तळायला पाहिजे होती ती तशी त्या प्रमाणात तळली नसल्यामुळे यंदा जमिनीमध्ये जमीन, ओलावाचा आहे म्हणून उत्पादकतेवर काही परिणाम होईल का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे परंतु मान्सूनवर आणि शेतकऱ्यांच्या पेरण्यांवर या अवकाळी hmm. पावसाचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि ही, ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे पंकज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट